ते सगळे कसे आहे, सगळे मजेत आहेत ना? आज मी निघाली आहे शिर्डीला, तर चला मी पण आज तुम्हाला प्रवास दाखवते शिर्डीचा. अर्ली मॉर्निंग झालेली आहे, 8 o'clock झालेले. बेटा विमान बीच कैसे हो? ठीक हो? शिर्डी जा रही, शिर्डी शिर्डी जा रही, शिर्डी हाँ इधर मम्मी के पास से निकल रही हूँ. हाँ सर, ये आमची गाड़ी है, माझी सुंदरी चालू ना रहे. सायली हाय कर. तो बात साहे तिकडे हम एक मिनट पे सर बजा दे. ठीक है, खायला आणि खायला जूस है. हाय. हाँ माझा मोठा बच्चा है आणि ही त्याची बायको आता गाडी चालवते. हाय. आणि आम्ही तिघं निघालो आहोत, चौघं निघा आम्ही ते दोघं आणि आम्ही तिघं निघालो आहोत. चला ओम साईराम शाहीच्या प्रवासांना शिर्डीला. आम्ही काय सकाळी नाश्ता करून नाही निघालो, म्हणून आता नाश्ता करायला आम्ही इथे आलो. आता इडली डोसा किंवा काहीतरी खाणार. चांगला आहे शिरा. स्वीट का गए? ओके चालेल, पण शेअर करू आज किरसनी. हां खा इडली. इडली त्याला भरवते मी आता. साधे डोसे दोन, इडली ऑनियन उत्तप्पा, कोडी डोसा. चला आता खाऊन घेतो आम्ही, है ना? खाऊन घे छान नाही से. उतरलो पावडर नाइस बुक. एक मिनट. पण एकदम खतरनाक. मला मी घाबरलेली की तू चालवशील की नाही गाडी. ऍक्च्युली मी याला त्याला तेच विचारत होती गाडी चालवेल की नाही. तो सीन पण पुढे तू तिथे सोडते सर. ओ थांब, तू मध्ये खूप मिस केले तिथे, मी काढले व्हिडिओ. हा ओ यू लाइक इट. हे मला या घाटात माहिती देऊळ पण आहे ना कुठेतरी. ते अलिबागच्या घाटात आहे. अलिबागच्या घाटामध्ये पण मला लक्षात आहे कुठेतरी माळशेज घाटले ते की आपण उठून ना पण शिर्डीला जातानाच कुठेतरी आहे माळशेज घाटात. एवढं माहिती करत ना माहिती. हो कोकणात जाताना ते कोकणात आहे. अलिबागला पण एक आहे वर्सोलीला. हो का? त्यांना फोन कर. हो करते करते. दिवसाला किती मक्के जातात मावशी? जाता खपते. किती? अच्छा म्हणजे दोन हे संपतात. संपतात आणि इकडे राहता तुम्ही? अच्छा अच्छा अच्छा. हा हा. ओ पाऊस आहे का ते इथे?
नाईस रेल्वे. ही कुठे झाली रेल्वे रे? शिर्डी कसारा घाटातली रेल्वे. पाठवून दिलं धक्का मारायला मग दोन इंजिन लावलं तर डबल इंजिन पुढे दोन इंजिन आहेत आणि पाठीत दोन इंजिन आहेत त्याला घाटावर चढवायसाठी. अच्छा. आणि आपण येताना त्या घाटातून उतरणार तर ते दिसते गाडी लागली कुठे तिथे. पण पहिला माहिती ना तो हा घाट दोन होता म्हणजे एक टू वे होता. यू रिमेंबर? आता वन वे केलं. हा कसारा ही रेल्वे लाईन आहे कसाराची. ही कसारा स्टेशन वरून डबल इंजिन लावतात त्याला वर यासाठी. ओके. पुढे दोन आणि पाठी दोन. तिकडे पण छान धबधबा आहे दिसला का? इथे रस्ता पण आहे पुढे. हा का? समोर छान धबधबा आहे. हायवे पोलीस हेल्पलाईन सगळे बघा. हायवे पोलीस नाशिक मधून निघते ना. ओके ओके. समोर तिथे वॉटरफॉल आहेत बरोबर. हा समोर दिसतोय तो मोरदन किल्ला आहे हे जो एक्झॅक्टली हा ना. तुम्ही जाऊन आला तिथे? इथे जाऊन ना मी जी ट्रेक बघितली होती जाणार होतो आम्ही पण नाही जायला भेटलं. अच्छा अच्छा. हा ट्रेड रूट वर आहे माहितीये का? पण धबधबे किती आले खूप आहे तिथे. हा किल्ला आणि नंतर जो कासनगावला एक आहे ना माहुली किल्ला आहे हे ट्रेड रूट वर बनवलेले. इथून ट्रेड कंट्रोल व्हायचं तेव्हा नॉर्थ आणि साऊथ इंडियाचा ट्रेड इथून कंट्रोल व्हायचं. ते किल्ले होते त्याच्यावर लोक बसून टॅक्स वसूल करायचे त्या किल्ल्यांवर. रिअली? बापरे. तुला इन्फॉर्मेशन भरपूर आहे रे तुझ्याकडे. ट्रेक बघतो ना दररोज. ओके. तुला इंटरेस्ट पण आहे का? हो. आम्ही ट्रेकिंगला मी जायचो आधी. अच्छा अच्छा अच्छा. फायनली आम्ही आलो शिर्डीला. प्रवास करत करत थकलो झोपलेली. आता इथे आम्ही हॉटेल घेतलंय 1 आवर साठी जस्ट फ्रेश व्हायला. घरातून आंघोळ बिंघोळ करून तर निघालेलो होतो आम्ही. आता चाललो आज शिर्डीचं हे. ते गाडी इली पार केली आहे. पोरं आत गेली काल. हिनी अशी गाडी इथपर्यंत ठाण्यातून शिर्डीपर्यंत चालवली. हॅट्स ऑफ. हा चल. आता मी ते आराम करतो जरा वनावर आणि बाबांच्या दर्शनाला जातोय. आता मी फ्रेश झालो आणि आता मी दर्शनाला चाललोय. गाडी इथेच ठेवणार आहोत आणि आम्ही निघालो. पण चेंज केलं हिने. अरे तिथे नेऊ नाही शकत ना मंदिरात. पर्स इथे राहू दे गाडी. पैसे घ्या ना की कॅश कधी कर. हे आम्ही मंदिरात चाललोय. हे बाबांचं मंदिर आहे. आधी आम्ही VIP पास काढतोय इथून. खूप गर्दी आहे. चप्पल काढ इथे आणि
तुम्ही ना आणला फोन आता इथे आम्ही नंतर दाखवतो आधी मला चप्पल आणि स्टँड हे करायचंय इथे आता आम्ही विनामूल्य पदत्राणे सेवा फ्री शू स्टँड बाबांचं मंदिर आहे आत आता आम्ही शूज आणि मोबाईल घेतोय एकत्र ठेव माझा पण फोन आता आमचं बाबांचं दर्शन झालं इतकं सुंदर दर्शन झालं की आम्हाला लाईनीत उभंच राहायला लागलं नाही एका झटक्यात आमचं दर्शन झालं इंडिया जेव्हा पण येते की माझा आवाजच बसून जातो तर इतकं सुंदर दर्शन झालं की म्हणजे 10 मिनिटात दर्शन झालं बाबांचं आणि पाऊस पण नाहीये ऊन आहे छान आता आम्ही चाललो द्वारका माईत आधी आम्ही चपला घेतल्या आणि आमचं माझा फोन घेतला सगळ्यांचा आणि आता आम्ही द्वारका माईला निघालो द्वारका माईतून ना हा बाबांचं जावडी दर्शन पोलीस केंद्र मदत केंद्र चावडी सरळ ना आपली हो मंदिराचा कळस बघा आता जरा ढग भरले म्हणजे आभाळ आलंय पण पाऊस नाही पडला अजिबात आल्यापासून ते बाबांचे छान छान वस्तू ठेवल्या आहेत मस्त अगदी हे बाबांची द्वारका माई आहे त्याच्यासाठी इथून लाईन लावावी लागेल मागून आता आम्ही चावडीत जातोय द्वारका माईचं दर्शन झालं आता चावडीत जातोय बाबांची चावडी इथे आम्ही लक्ष्मीबाई शिंदे पाटील यांच्या मंदिरात आलो आहोत ते बघा बाबांनी त्यांना 9 कॉइन्स दिलेले ते कॉइन्स त्याला काय ते पाहिजे आपल्याला बिस्किट पण नाही ते इथे कुठे शॉपिंग नाही आहे आम्ही ते पाऊस आलाय म्हणून थांबलो आहोत आणि विचारायला काय ते खायला हवंय आणि ते शॉपिंग नाही आहे काय आमचं दर्शन झालं सगळं झालं आता आम्ही खायला बसलोय आणि बाबांचं मंदिर अगदी समोरच आहे हे बघा समोर तो कळस दिसतोय बाबांचा तर चला आता मी खाऊन घेते सगळं व्यवस्थित छान झालं थोडासा पाऊस पडला पण इट्स फाईन पावसाचेच दिवस आहेत मस्त दर्शन अगदी सुंदर अगदी दुसुंदर झालं चला मग आम्ही जेवून आम्ही आता बुटीमध्येच आहोत बुटीच्या हायवे मध्ये हा इथे जरा काही भाज्या त्यांना आवडल्या ते बघतो आम्ही काय घ्यायचं आईसाठी मला शेंगा आहे वांगे ते पेट्रोल भरून घेतोय आम्ही आता
पण ठाण्याच्या ठाण्याला मी निघालो परत जायला परतीचा प्रवास. तरी मी म्हटलं पेट्रोल भरून घेऊ आपण. आणि मला जरा हे सीन खूप आवडलं, छान वाटलं. गाव किती सुंदर दिसतंय बघा, शिर्डीचं खूप सुंदर दिसतंय गाव. पोरं गाडीत झोपली आहेत, खूप सुंदर वाटतंय. चहा पिण्यासाठी तिने तिने चहा पकडलाय माझा. आणि मागे हायवे आहे असा. जर तुम्हाला आजचा शिर्डीचा प्रवास कसा वाटला, जर तुम्हाला आज शिर्डीचा जो मी दाखवलं जे एक एक्सप्लोर केलं ते आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता बाय बाय कर. बाय चल, तो कुठे गेला? बाय गेला. चला बाय.